ठाणे शहरातील वृक्ष प्राधिकरण मनमानी पद्धतीने काम करत असून मान्यतेपेक्षा अधिक झाडं तोडली जात आहेत. बिल्डर धर्जने असल्याप्रमाणे हे प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप करून आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वृक्ष प्राधिकरणाची झाडाझडती घेतली. कोविड काळापासून मागील 3 वर्षात वृक्ष प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयांचं थर्ड पार्टी ऑडिट करावं अशी मागणी श्री केळकर यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वृक्ष प्राधिकरणा संदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर आमदार केळकर बोलत होते. ठाणे शहरातील वृक्ष प्राधिकरण वादग्रस्त असून मनमानी कारभार सुरू आहे. मान्यतेपेक्षा अधिक वृक्षतोड करून बिल्डर धर्जनी भूमिका घेतली जात असल्याचं दिसत असल्याचा आरोप देखील केळकर यांनी केला आहे. त्यामुळे कोविड काळापासून मागील 3 वर्षात वृक्ष प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. ग्रहसंकुलात असलेल्या झाडांच्या फांद्यांवर छाटणी करायची झाल्यास ग्रहसंकुलांना नाहक आर्थिक भूर्दंड लावला जातो, तेव्हा वृक्ष छाटणीसाठी शुल्क आकारण्यात येऊ नये यासाठी प्रशासन सकारात्मक असून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं मत देखील आमदार केळकर यांनी व्यक्त केलं आहे. अध्यक्ष महोदय, वृक्ष प्राधिकरण आणि वृक्षाच्या संबंधी आज लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, हे जे वृक्ष प्राधिकरण आहे हेच मुळामध्ये वादग्रस्त आहे आणि वेळोवेळी या वृक्ष प्राधिकरणाने आम्ही म्हणू ते धोरण, आम्ही सांगू ते तोरण अशा पद्धतीने वागलेले आहेत. एका दृष्टीने हे बिल्डर धार्जिणे आहेत की काय अशा पद्धतीने या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाचं काम चालतं असतो अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे माझा पहिला प्रश्न आहे की जे म्हणतील ती वृक्ष नंबर जे वृक्ष दिले जातात त्याच्यापेक्षा अधिक कापले जातात आणि त्याच्यामुळे कोविडच्या काळासकट गेल्या 3 वर्षामधलं आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार का वृक्ष प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाचं? नंबर एक, आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.